आमचा फिफ्थ सेमिस्टरचा विंटर 2017 निकाल लागला. त्या निकालामध्ये 3 जानेवारीला आमचा निकाल लागला आणि तो निकाल लागल्यानंतर आम्हाला असं आढळून आलं की आमची जेवढी अपेक्षा होती, आम्ही जेवढी कष्ट केलं होतं आणि जेवढा पेपर लिहिला होता त्यापेक्षा प्रत्येक विषयामध्ये आम्हाला 15 ते 20 मार्क्स हे कमी मिळाले. हे सर्व बघून आम्ही प्रथमतः एक ऍप्लिकेशन तयार केलं आणि ते ऍप्लिकेशन प्राचार्यांमार्फत एमएसबीटी संचालक मुंबई यांना पाठवलं. त्यानंतर 180 विद्यार्थ्यांपैकी 100 विद्यार्थ्यांनी ही फोटोकॉपी मागवली आणि ही फोटोकॉपी मागवल्यानंतर आम्हाला असं आढळून देखील आलं की जे मॉडेल आन्सर पेपर होतं आणि जे आम्ही लिहिलेले पेपर आहे त्याच्यामध्ये खूप तफावत आहे. म्हणजे सेम आन्सर असताना देखील, सेम डायग्राम असताना देखील, सेम नेमिंग असताना देखील, सेम क्लासिफिकेशन असताना देखील आम्हाला 4 पैकी त्या ठिकाणी 1 आणि 2 असे मार्क्स मिळालेले आहेत. काही क्वेश्चन तर असे आहेत ते क्वेश्चन चेक देखील केलेले नाही. आणि माझं स्वतःच एक उदाहरण सांगतो, माझ्या पेपरमध्ये फ्रंट पेजवरती कॅल्क्युलेशन चुकलेली आहे. 4 + 4 + 2 + 2 हे 12 होतात तर त्यांनी त्या ठिकाणी 10 एक्झामिनरने 10 लिहिले, क्यूसीने 10 लिहिले आणि मॉडरेटरने देखील 10 लिहिले. असं कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक आहे. मग आम्ही त्यानंतर रिअसेसमेंट भरून जर 1400 रुपये भरून एका विद्यार्थ्याने रिअसेसमेंट देखील पाठवलं, दोनच विषय आम्हाला पाठवता येतात. दोन विषय पाठवल्यानंतर देखील आम्हाला जो रिझल्ट लागला परवा दिवशी त्या रिझल्टमध्ये सर्व विद्यार्थ्यांना नो चेंज म्हणून डायरेक्टली आलेला आहे. आमची अशी सुरुवातीला मागणी होती 5 विषयांचे पेपर हे परत एकदा एमएसबीटी चेक करावे, परंतु जे लिगली 2 विषयाचे पेपर आम्ही पाठवू शकतो एमएसबीटीच्या रूल प्रमाणे, लिगली 2 विषयामध्ये देखील आमचा एकही मार्क कोणाचा वाढलेला नाहीये. आणि असं झालेलं असताना आम्ही हीच कल्पना प्रणितीताई शिंदे आमदार यांना ती कल्पना दिली सर्व विद्यार्थ्यांनी, विद्यार्थिनींनी मिळून त्यांनी कल्पना दिल्यानंतर त्यांनी आज या ठिकाणी सोलापूर कॉलेजमध्ये येऊन त्यांनी प्राचार्य निवेदन देखील केलेलं आहे. आणि आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे की हा मुद्दा ते नक्कीच विधानसभेमध्ये मांडतील आणि आमच्या न्यायासाठी, हक्कासाठी ते नक्कीच लढतील, आम्हाला न्याय मिळवून देतील असं त्यांनी देखील आश्वासन दिलेलं आहे. शेवटी एवढंच म्हणू इच्छितो की अब्दुल कलाम जे महापुरुष होऊन गेले, त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ना आपल्या भारत देशाला महाशक्तिशाली देश बनवायचं, ते देश महाशक्तिशाली देश जर बनवायचं असेल ना तर हे भारत देशातले जे युवक आहेत ना, ते युवकांचं मानसिक खच्चीकरण कधीही होता कामा नाही. ते युवक जर स्ट्रॉंग जर असले ना तर आपला देश स्ट्रॉंग बनणार आहे. आणि जर असं या प्रकारे जर आमच्यावर अन्याय होत असेल तर युवकांचं आता जर खच्चीकरण झालं तर आमचा आपला देश महाशक्तिशाली कसं देश होणार, एवढंच म्हणू इच्छितो. आमचे आई वडील त्या ठिकाणी कष्ट करतात, त्या ठिकाणी कॉलेजचे प्राध्यापक देखील आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी कष्ट करत असतात, नेहमी आम्हाला सांगत असतात तुमचं भविष्य कसं उज्ज्वल करता येईल. एवढं असताना देखील आज आमच्यासोबत असं अन्याय झालेला, आमची एवढीच मागणी आहे की आमच्या सर्व विषयांचे पेपर परत योग्य प्रकारे चेक व्हावे आणि लवकरात लवकर निकाल लावतात. धन्यवाद. थँक्यू.